खासगी अल्पसंख्याक शिक्षण संस्था वगळून इतर खासगी शिक्षण संस्थांमध्ये मराठा आरक्षण लागू, शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर यांची माहिती। बिहारमध्ये एससी एसटी ओबीसींच्या 65% आरक्षणाचा निर्णय रद्द, नीतीश कुमार सरकारला मोठा धक्का, पाटणा हायकोर्टाकडून आरक्षणाचा निर्णयच रद्द। चोरलेलं चिन्ह परत करा आणि लढा मग दाखवतो, संजय राऊतांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आव्हान। नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपींकडून गुन्ह्याची कबुली, परीक्षेच्या एक दिवस आधीच प्रश्नपत्रिका मिळाल्याची आरोपी अनुराग यादवची कबुली। रवींद्र वायकर, अमोल कीर्तिकर लोकसभा निकालाचा वाद अजूनही सुरूच, वायकरांना लोकसभेचे खासदार म्हणून शपथ न देण्यासंदर्भात हिंदू समाज पार्टीची लोकसभा सरचिटणीस यांना विनंती। सरकार ओबीसी आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असल्याचा ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारेंचा हल्ला बोल, तर 54 लाख मराठा कुणबी नोंदी खोट्या असल्याचाही आरोप। दिल्लीचा पाणी प्रश्न चिघळला, आप नेत्या आतिशींचा मोदींना पत्र लिहित, बेमुदत उपोषणाचा इशारा। सुप्रीम कोर्टानं कानउघाडणी केल्यानंतर केंद्राकडून अखेर यूजीसी नेट परीक्षा रद्द, आता नव्यानं परीक्षा घेतली जाणार। टी20 वर्ल्ड कपच्या सुपर 8 मध्ये टीम इंडिया अफगाणिस्तानशी भिडणार, विराट कोहलीच्या कामगिरीकडे लक्ष। नाना पटोलेंनी पुणे लोकसभेतील पराभव मनावर घेतला, पटोलेंच्या काँग्रेस नेत्यांना विधानसभा निहाय अहवाल बनवण्याच्या सूचना। छत्रपती संभाजीनगरमध्ये बड्या उद्योजकाच्या अपहरणाचा प्रयत्न, उद्योजकाच्या अपहरणाचा कट पोलिसांनी उधळला, अपहरणाचा कट रचणाऱ्याच्या संशयितांना अटक। जत विधानसभेवर लिंगायत समाजाचा दावा, जत विधानसभेकरता लिंगायत समाजाला प्रतिनिधित्व द्या, गुरुजंगम स्वामींची राजकीय पक्षांकडे मागणी। उजनी धरण जलाशय आणि जिल्हा धार्मिक पर्यटनाकरता चंद्रकांत पाटलांकडून 250 कोटी रुपयांचा पर्यटन विकास आराखडा मंजूर, तर उजनी धरणाच्या पर्यटन विकासाकरता तब्बल 150 कोटी रुपयांचा प्रस्ताव। 9च्या आधी शाळा भरणाऱ्या पुण्यातील शाळांना शिक्षण विभागाची काणे दाखवा नोटीस, मुलांची झोप पूर्ण होत नसल्यानं 4थीपर्यंतच्या शाळा सकाळी 9 नंतर भरवण्याचा निर्णय। हिंगोली जिल्ह्यात जून महिन्यामध्ये सभा बैठका धरण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शस्त्र आणि जमावबंदीचे आदेश लागू, 29 जूनच्या मध्यरात्रीपर्यंत जमावबंदीचे आदेश। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा फक्त 5.33%, 7ही धरणांमधील पाणीसाठा वेगानं कमी होत असल्यानं मुंबईकरांवर पाणी संकट। मान्सूनमधील खंडामुळे राज्यात पेरण्या रखडल्या, राज्यात आतापर्यंत फक्त 12% पेरण्या पूर्ण, राज्यात अनेक भागात अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा। वाशीतील एपीएमसी घाऊक बाजारामध्ये कांदा बटाट्याच्या घाऊक दरात वाढ, बटाटा 27 ते 30 रुपयांवर तर कांद्याची आवक 28 ते 32 रुपयांनी होती आहे विक्री। मनसे अध्यक्ष राज ठाकरे 2 दिवस नाशिक दौऱ्यावर, आज राज ठाकरे निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्यात देखील होणार सहभाग। विधान परिषदेच्या उमेदवारीकरता शिंदे गटात इच्छुकांची गर्दी, इच्छुकांमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पुन्हा तारेवरची कसरत। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा आज 8वा दिवस, हाकेंना भेटण्याकरता वडीगोद्रीत लोकांची रीक। नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये 185 पोलीस शिपाई पदांची भरती पावसामुळे पुढे ढकलली, रद्द केलेली मैदानी चाचणी 23 जून आणि 27 जूनला होणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।